मराठा समाज एकाला आहे. 22 तारखेला मराठ्यांच्या पुढच्या आंदोलनाची दिशा ठरणार. आज फक्त सरकारला विनंती आहे, या लाखांना जमलेल्या मराठा समाजाची भावना लक्षात घ्या आणि येत्या 10 दिवसाच्या आत मराठ्यांना आरक्षण द्या. नसता पुढची जबाबदारी सरकारची. पुन्हा एकदा सांगतो, 10 दिवसाच्या आत मराठ्यांना आरक्षण द्या. नसता पुढची जबाबदारी सरकारचीच. मराठ्यांची नाही. 22 ऑक्टोबरला पुढील आंदोलनाची दिशा ठरणार. पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला पुढचं आंदोलन कसं त्याची दिशा सांगितली जाईल. निवांत राहा, टेन्शन घेऊ नका. तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, मी माझ्या मराठा समाजाच्या शब्दाच्या पुढे जात नाही आणि मरेपर्यंत जाणार नाही. आणि आरक्षण मिळून दिल्याशिवाय हा तुमचा मुलगा एक इंचही मागे सरकणार नाही. फक्त आंदोलन सगळ्यांनी शांततेत करायचं. सरकार आरक्षण कसं देत नाही ते मराठे बघतील, काळजी करू नका. मी तुम्हाला पुन्हा एकदा शब्द देतो, 29 ऑगस्टला मी तुम्हाला शब्द दिला होता, आमरण उपोषण करून एकतर माझी अंतयात्रा निघाल नसता मराठ्यांच्या आरक्षणाची विजय यात्रा निघाल. हे पुन्हा एकदा मी सरकारला जाहीर करतो. आता माघार घेतली जाणार नाही. जर 24 ऑक्टोबरच्या आत मराठ्यांना आरक्षण दिलं नाही तर मी एवढं टोकाचं उपोषण करणार. एकतर माझी अंतरयात्रा निघणार नसता मराठ्यांच्या माझी एक अंतयात्रा निघणार नसता मराठ्यांच्या आरक्षणाची विजय यात्रा निघणार. पुढची दिशा, पुढची दिशा ही तुम्हाला 22 ऑक्टोबरला महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सांगितली जाणार. मराठा समाजानं सज्ज व्हा. मराठ्यांच्या पदरात आरक्षण टाकल्याशिवाय माघार नाही. आपण सरकारला विनंती केली, आता समितीचा घाट घालू नका, आता पुराव्याचा घाट घालू नका. मिळालेल्या पुराव्याच्या आधारावर महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण मिळतंय. आता आमची सहन करण्याची कॅपॅसिटी राहिली नाही. महाराष्ट्रातला मराठा समाज आता सहन करू शकत नाही. आता मला तुम्ही सांगा, वर हात करून, सगळ्यांना आरक्षण पाहिजे का? खाली हात घेऊ नका. मीडियाच्या बांधवांना विनंती आहे, हे विशाल जनसागर मराठा जमलेल्याचं हे चित्र या केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला दाखवा. 24 तारखेच्या नंतर मराठे मागे हटणार नाही. आंदोलन शांततेत होणार पण मराठे आता मागे हटणार नाही. बसा खाली. तुम्हाला एकदा परत हात बघायचेत का काय? करा एकदा वर हात परत. एकाचा आम्ही खाली नाही राहायला पाहिजे. बघा हे विराट रूप मराठ्यांचं.
पूरा देश बघतोय मराठे एकवटले मराठ्यांना रोकणं आता सोपं नाही। आज छगन भुजबळ काय बाबा द्या विशाल जनसागरासमोर गप्पड घरात भाऊ आता तू खाली बसा आता सगळे उभं राहिले होते बसा खाली तुम्हाला विराट रुपया जनतेचं दर्शन झालंय आता खाली बसा बसा खाली पटापट आता हलायचंच नाही खाली बसा खाली बसा लवकर खाली बसा मला सुरू करायचंय थोडं राहिले आपल्या मराठा समाजाला आरक्षण आता मिळवून द्यायचंय गावागावातले तालुक्या तालुक्यातले जिल्ह्या जिल्ह्यातले मराठे 10 दिवस गाफील राहू नका सगळे सावध राहा कोणीही शांत बसू नका आता मराठ्यांना आलेली संधी वाया जाऊ द्यायची नाही मराठा आता एकजूट झालाय आपल्यात फूट पाडण्याचा प्रयत्न होईल। अरे तुम्हाला एक महत्वाचं सांगत राहिले खाली बसा माय आता ध्यानात आलं खाली बसा हे जे दोघ जण बोलायला लागले का एक छगन भुजबळ आणि ते दुसरं हे कशामुळे बोलायला लागले माहित आहे तुम्हाला माहीत झालं का मला माहीत झालंय यांचं दोघांचं बोलण्याचं कारण सांगतो यांना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी या तिघांनी असं सांगितलंय असा अंदाज आहे की तुम्ही मराठ्यांना उचका म्हणजे मराठे रागी ठेत काहीतरी करतील आणि त्या नावाखाली मराठ्यांना आरक्षण आपण देणार नाहीत मराठ्यांना उचकू नका उद्रेक करू नका आरक्षण कसं देत नाहीत यांच्या छाताळावर बसून घेऊ फक्त तुम्ही कुणी मध्ये बोलला म्हणून उचकू नका उद्रेक जाळपोळ करू नका फक्त तुम्ही शांतच राहा तुमचा मुलगा म्हणून तुमच्या पाया पडून सांगतो फक्त एवढा शब्द पाळा तुम्ही फक्त शांततेत राहा कुणी आपल्याला किती उचकायचा प्रयत्न करू द्या ते माणसं कशी उतरी देत आपण उचकायसाठी माहिती तुम्हाला ज्या जो आपल्याला विरोध करतो तो माणूस उतरी देत आता एकाने घातलंय आपलं आरक्षण आणि दुसऱ्याला जमाना आपली एकजूट झालेली अशा लोकांना बोलायला लावतात मग आपल्याला तू राग मग आपले आपण मराठी तसे तरावाईक मग आपण रात्रीपासून आपले पोरं मांड्यात थोपटी देत दमत खायनात हे षडयंत्र बळका गाफील राहू नका नीट ऐका काय सांगतोय गाफील राहू नका आपल्याला उचकीलं जाईल उचकू नका जाळपोळ उद्रेक हे कुठाने करू नका शांततेच्या आंदोलनानं या देशाला संदेश दिलाय मराठ्यांनी काय केलं तुम्हाला माहिती आहे का मराठ्यांनी काय केलं आज तुम्हाला माहिती आहे का आज मराठ्यांनी राज्याला देशाला आणि या जगाला संदेश दिलाय मराठा शांततेत येऊन विजय प्राप्त करू शकतो। आज आंतरवलीत नजर पुरत नाही इतका लांबपर्यंत मराठा आहे पण मराठ्यांच्या पायाखाली मुंगी मेली नाही ही जगात संदेश गेलाय आणि आपला वर्ल्ड रेकॉर्ड झालाय। आणखीन काय केलं माहितीये का आपण उचकाव म्हणून अरे ऐका रे आणखीन सरकारने काय केलं माहितीये तुम्हाला आज आत्ता केलं या 2 घंट्यात मग फेसबुक अकाउंटच बंद केलं। अरे भाऊ फेसबुक अकाउंट बंद झालंय पण हे विशाल सागर बघ ना हे काय करेल नेटन फिटन बंद करून मराठ्याला काय होणार आहे आता मराठ्याजवळ काय नाही मराठे तुमच्या पुढचे तुम्हाला गाधरत आम्ही बसले माझ्या बाप दाद्या मराठ्यांनी
तुमचं दुरंगूल थपालथ करायला टाइम सुद्धा नाही लागायचा. तुम्ही जर आमच्या लेकराला 20 पादाचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला कोणत्या कोपऱ्यात ढकलून दिलं मराठे कळूनच येणार नाही. तो ह्यावर आयुष्य भर मराठे गुलाल पडू देणार नाही जर तरायला लागले तर. इतके मराठे विचित्र आहेत. आता नेटच बंद करून राहिले, त्या मीडियावाल्याचंच नेट बंद केलं. आता ते मीडियावाले एवढे हुशार आहेत, त्याने काय कोण दुसरंच आणलंय. त्याने आपल्या मराठ्यांची विशाल सभा राज्याला दाखवली. आता त्याने काय कोण आणलंय ते फक्त मला म्हणता येत नाही. त्याला इंग्लिश मध्ये नाव आहे, इंग्लिश तर मग जमत नाही. हा हा व्हॅन व्हॅन येतोय मला त्याचा पुढचं यायनाच. त्याने व्हॅन आणली पण मराठ्यांना मराठाचा ह्या जनसागर उसळलेला पुरा. काय केलंय त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजा. आणि काय सरकार डोकं लावित आहे आमच्या संघ, काय डोकं लावून तुमचं डोकं जिथं बंद पडतं का तिथून मराठ्याचं डोकं सुरू होतंय. आमच्या मराठ्यांच्या जातीवर तुम्ही अन्याय केलाय. आम्ही या अन्यायाच्या विरोधात शांततेनं लढवून मराठ्यांना आरक्षण रद्द देणार, त्याशिवाय हटणार नाही. फक्त आज एक विनंती आहे राज्य सरकारनं आणि केंद्र सरकारनं या विशाल आणि विराट रूपात जमलेल्या मराठा समाजाला त्याचं ओबीसीतला हक्काचं आरक्षण देऊन न्याय करा. नसता 24 नंतर मराठे स्वतः न्याय मिळवण्यासाठी आंदोलन स्वतः मराठे हातात घेणार आहेत. माय बापांनो, ऊन पडायला लागलंय, तुमचा वेळ घेणार नाही. पण तुम्हाला एक सांगतो माय बापा हो, विश्वास ठेवा. आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही एक इंचही मागे हटणार नाही हा शब्द तुम्हाला आजच आम्ही देतो. आणि आंदोलनही थांबणार नाही. फक्त 8-1 कोणीही वेगळं आंदोलन करायचं नाही, शांततेत करायचं. आणि जाताना आपल्याला रस्ता नाही मिळाला तरी हरकत नाही, पण आपल्या भावाला सुरक्षित गाडीपर्यंत न्यायचं. आणि मला जो मराठा समाजाने शब्द दिलाय, सुरक्षित आपला समाज घरापर्यंत गेला पाहिजे, ही मला तुम्ही शब्द दिलेला पाळा. आपण तुम्हाला दिलेला आरक्षणाचा शब्द खरा करून दाखवणार आणि मराठ्यांच्या पदरात आरक्षणच टाकणार. मला मरण आलं तरी चालेल, पण मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय मी एक इंचही हटणार नाही. आणि माझ्या उंबऱ्याला सुद्धा मी शिवणार नाही मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय. राष्ट्रगीत झाल्याशिवाय कोणी उठायचं नाही. आणि जो देशाला आपण संदेश दिलाय की मराठा शांततेत आला आणि शांततेत गेलाय, हा संदेश कायम राहू द्या. जाताने पडलेला कचरा सुद्धा उचला आणि कोणाला धक्का लागणार नाही याची काळजी घ्या. पोलीस बांधवांनी आपल्याला सहकार्य केलंय, त्यांना पूर्ण सहकार्य करा. आणि राष्ट्रगीत होईपर्यंत जागेवर उभा राहा. जय जिजाऊ, जय शिवराज.